राष्ट्रवादी नाव आणि चिन्हा संदर्भामध्ये आजची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये संपलेली आहे आणि बुधवारी म्हणजे 29 तारखेला आता पुढची सुनावणी होणार आहे। अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी कुठलाही प्रयत्न केला नसल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाकडून आज करण्यात आला। तर अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी 2 जुलैला राष्ट्रवादीत फूट पडल्याचा प्रचार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय। पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची अध्यक्ष म्हणून नेमणूक मान्य केली, मग त्यांची निवड नियमबाह्य कशी असा युक्तिवाद शरद पवारांकडून करण्यात आलेला आहे। दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। शरद पवार गटाकडून जो युक्तिवाद झाला त्यानुसार शरद पवार हेच आतापर्यंत निर्विवाद अध्यक्ष आहेत असा दावा करण्यात आला। त्यांच्या अध्यक्षपदावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकत नाही। आतापर्यंत शरद पवार हेच कायम राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत असंही सांगण्यात आलं। शरद पवारांनी पक्षाचा विस्तार केला। शरद पवार गटाकडून हा युक्तिवाद होत होता, अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही, पक्षावर ताबा हवा आहे त्याचसाठी हा कट रचला गेला असा आरोपही अजित पवार गटावर करण्यात आलाय। अजित पवार यांचा पक्ष विस्तारात कुठलाही हातभार नाही असंही शरद पवार गटानं सांगितलेलं आहे। की पक्षांतर्गत फूट नाही, सत्ता मिळवण्यासाठी झालेला प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलंय। आणि यावरनं नेत्यांमध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत। बघूया राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते काय म्हणतात। विवाद याचिका दर्ज करने से बहुत पहले से होना चाहिए, ये एक कानूनी टेस्ट है। इसके अलावा मजाकिया बात है कि इतने दस्तावेज सब जगह शरद पवार जी को 100% समर्थन किया इन्हीं व्यक्तियों ने जो आज कह रहे हैं कि हमें विश्वास नहीं है, हमें अविश्वास है इस पूरी प्रक्रिया में। वो प्रक्रिया इन्होंने चलाई, इन्होंने दस्तावेज साइन किए, इन्होंने मीटिंग बुलाई, इन्होंने अपने रेजोल्यूशन प्रस्तावित किए। तो हम इस प्रक्रिया के द्वारा ये पूरे आडंबर को, इस पूरे मिथ्या प्रचार को, इस झूठ को हम एक्सपोज कर रहे हैं कि आपको बरगलाने का, आपको बहकाने का और मूर्ख बनाने की प्रक्रिया की जा रही है। दोन तासाच्या या संबंध युक्तिवादाच्या वेळेमध्ये कोर्ट प्रयत्न त्या ठिकाणी झाला। आज युक्तिवाद अपुरा राहिला कारण त्यांनी त्या दिवशी कबूलच केलेलं होतं की खरं आज ते युक्तिवाद पूर्ण करतील आणि युक्तिवाद पूर्ण नाही झाला तर लेखी जे काय त्यांचं म्हणणं असेल ते मांडतील, परंतु तसं काय आज त्यांनी काय पूर्ण केलेलं नाही। मला असं वाटतं की केसमधलं मेरिट त्यांच्या लक्षात आलेलं असल्यामुळे सतत वेळ काढण्याचं जे काय धोरण अवलंबलं जातं, पुढच्या अजून 8 दिवसाच्या नंतरची तारीख वगैरे वगैरे जे काही सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो हे एकंदरीत अनाकलनीय त्या ठिकाणी आहे।